तिथे प्रचंड धूळ आहे, बसण्याची व्यवस्था नाही, बाळाला झोपवण्याची व्यवस्था नाही, पाळणा नाही, कुठल्याही प्रकारची हिरकणी कक्ष म्हणून व्यवस्था केलेली नाहीये. हे टेंडर निघालेलं आहे, तिथे काम चालू आहे, आणि एक महिला आमदारासाठी तिच्या छोट्याशा बाळासाठी कुठली व्यवस्था झालेली नाहीये, हे याचं प्रचंड दुःख होत आहे. रिस्क घेऊन मी माझे जनतेचे प्रश्न इथे मांडत आहे, परंतु सरकारने जर अशी व्यवस्था केली असती तर आज मला दुःख याचं होते. तो आजारी आहे, याचं दुःख एक आई म्हणून आहे. तू जर आज व्यवस्था झाली नाही तर मला उद्या हे अधिवेशन सोडून पुन्हा जावं लागेल, आणि माझ्या मतदारसंघासाठी काय मला नेता येईल किंवा काय मिळेल, हे सरकार काय देईल मला माहीत नाही. महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे 2023-24, आणि माझ्या देवळाली मतदारसंघासाठी न्याय मागण्यासाठी मी इथे पुन्हा माझ्या बाळासकट, आता त्याला अन्न अनिवार्य आहे कारण तो 5 महिन्यांचा होईल आता 30 तारखेला, तो माझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून मी नागपूरलाही घेऊन आले होते आणि इथेही त्याला आज घेऊन आलेले आहे. मागच्या आठवड्यात 23 फेब्रुवारी 2023 मी प्रधान सचिव यांचे नावे हे पत्र दिलेलं होतं. येथे मी हिरकणी कक्षाची मागणी केलेली होती. त्यांनी मला एक रूम, एक कार्यालय कुठेतरी फक्त नेम प्लेट बदलून ते कार्यालय अलॉट केलेलं आहे, परंतु तिथे प्रचंड धूळ आहे, बसण्याची व्यवस्था नाही, बाळाला झोपवण्याची व्यवस्था नाही, पाळणा नाही, कुठल्याही प्रकारची हिरकणी कक्ष म्हणून व्यवस्था केलेली नाहीये. नागपूरला बघता जेव्हा मी सूचना केल्या तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या सर्व गोष्टींचं पालन केलं होतं, आणि मला त्यावेळेला कमिटमेंट दिली होती की पुढच्या अधिवेशनाला मुंबईला आपण कायमस्वरूपी एक हिरकणी कक्ष आपल्यासारख्या महिलांसाठी करू, जेणेकरून आपल्या मतदारसंघासाठी काम करताना आपल्या महिला आमदारांना सहकार्य होईल. परंतु आज कुठलीही व्यवस्था तिथे झालेली नाहीये. आज आपण माहिती घेतली तर विधिमंडळाचं 1 कोटी रुपयांचं हे टेंडर निघालेलं आहे, तिथे काम चालू आहे, आणि एक महिला आमदारासाठी तिच्या छोट्याशा बाळासाठी कुठली व्यवस्था झालेली नाही आहे, हे याचं प्रचंड दुःख होत आहे. आणि अतिशय त्रास याच्यासाठी होतोय की 3 दिवसापासून माझी बाळाची तब्येत बरी नाही आहे. मी परवाच डॉक्टर समीर भिडे चिरायू हॉस्पिटल नाशिक रोड यांच्याकडे बाळाला तपासणीसाठी घेऊन गेलेली आहे. त्याला अजूनही टेम्परेचर आहे, त्याला ताप आहे, आणि अशा परिस्थितीत मी माझ्या बाळाला घेऊन रिस्क घेऊन मी माझे जनतेचे प्रश्न इथे मांडत आहे. परंतु सरकारने जर अशी व्यवस्था केली असती तर आज मला दुःख याचं होते. तो आजारी आहे, याचं दुःख एक आई म्हणून आहे. दुसरं दुःख हे होत आहे की मी माझ्या मतदारसंघासाठी न्याय देणे मागणीसाठी इथे आलेले आहे. बजेटमध्ये काही तरतुदी करण्यासाठी आलेले होते, परंतु जर आज व्यवस्था झाली नाही तर मला उद्या हे अधिवेशन सोडून पुन्हा जावं लागेल, आणि माझ्या मतदारसंघासाठी काय मला नेता येईल किंवा काय मिळेल, हे सरकार काय देईल मला माहीत नाही. तसंही आता राज्यपाल महोदयांचं अभिभाषण झालेलं आहे, मी ते ऐकलं नाही, ऐकू नाही शकले कारण मी पटकन बाळाला ठेवून तिथे जाऊ शकले नाही, कारण तिथे परिस्थिती त्याला एकटं सोडून मला जाता आलं नाही. परंतु माझं त्यांच्या अभिभाषणात एक नेहमी उल्लेख असतो की माझा महाराष्ट्र माझं सरकार, पण हे सरकार फक्त शिंदेगट आणि फडणवीस यांचं असेल, भाजपचं असेल, तर मला असं वाटतं की गेल्या 8 महिन्यांमध्ये रुपयाचाही निधी आमच्या मतदारसंघाला मिळालेला नाही आहे. सगळ्या खुन्नस बाजूला ठेवून जनतेचे प्रश्न, कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे असतात.